शेतकऱ्यांचा संप हा ऐतिहासिक संप असून संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही असा इशारा किसान क्रांती मोर्चाच्या वतीने बीजी पाटील यांनी दिला आहे. शहराकडे जाणारा भाजीपाला दूध संपूर्णपणे रोखण्यात आले असून सरकारने चर्चेचे गृहात चालू ठेवल्यास त्याची किंमत मोजावी लागणार आहे. सर्व शेतकरी संघटना या संपात उतरल्या आहेत. त्याचबरोबर शेतकरी स्वयंस्फूर्तपणे या संपात सहभागी झाला आहे. सर्व सात मागण्या मान्य झाल्याचे सरकारने अधिवेशन घेऊन जाहीर केले पाहिजे. किसान क्रांतीच्या बॅनरखाली संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळी वातावरणाची लाट तयार झाली आहे आणि त्यामध्ये सांगली जिल्हा सुद्धा आघाडीवर आहे. यामधून इथून जाणारा सगळा भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल, हे सगळं जी पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे आणि हळूहळू सगळे शेतकरी त्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत. आम्ही आशावादी आहोत की सरकारनं यामध्ये तातडीनं लक्ष घालावं. आज सुद्धा सरकारचे अजूनही त्यामध्ये असलेली भूमिका स्पष्ट झालेली नाही. केवळ चर्चेचं गुराख करून जर सरकार हे संप दाबू पाहत असेल तर मात्र सरकारला याचा किंमत मोजावी लागेल आणि मग या राज्यामध्ये अराजक पसरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता जे संयम ठेवण्याची भाषा करत आहेत त्यांनीच आम्हाला टायर फोडायला शिकवले आहे. सत्तेच्या खुर्चीचा माज उतरवून सरकार भुईसपाट करू असा इशारा त्यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांना दिला आहे. पण असते वाल्याचा वाल्मिकी झाला, परंतु वाल्मिकी झाला असला तर मूळ त्याचा पाडा रक्ताचा जाईना, सुंब जळला तरी पीळ जळत नाही. अशांनी शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्याच्या नेत्यांनी अशा पद्धतीत शहाणपण शिकू नये, कारण त्यांनीच हे दडे दिलेले आहेत. कशा टायरी फोडायच्या, कसे टँकर फोडायचे, आंदोलनं कशी करायची, तेव्हा त्यांच्या रक्तात जर शेतकऱ्याचा वास येत असेल तर त्या नेत्यांनी अजून सुद्धा सत्तेच्या खुर्चीचा माज असला तर तातडीनं शेतकऱ्याच्या प्रश्नात लक्ष घालावं, नाहीतर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. तुमची खुर्ची डळमळून तुमचं सरकार भुईसपाट झाल्याशिवाय होणार नाही, राहणार नाही, अशी आमची किसान क्रांतीच्या वतीनं तुम्हाला फक्त भूमिका स्पष्ट करतोय, एवढंच सांगतोय. ह्याच्यापेक्षा ज्यादा काही सांगणार नाही.